लोकसभेची तयारी सध्या सुरू झालेली आहे आपल्या उमेदवारासाठी जे आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे लोकसभेचे जे राम नागपूरचे उमेदवार आहेत नितीन गडकरी असणार आहेत त्यांच्यासाठीच भाजपचे आमदार जे आहेत त्यांना काय वाटतं त्यांची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे ते जाणून घेऊ भाऊ माहितीचे मेळावे होत आहे तयारी जोरदार सुरू आहे का नाही भारतीय जनता पक्षामध्ये निवडणूक आली म्हणूनच तयारी होत नाही भारतीय जनता पक्षामध्ये सतत पक्षाचे कार्यक्रम सुरू राहतात निवडणुकीच्या संदर्भात व्यहरचना बनवण्याचे काम सुरू राहते नवीन मतदाराची नोंदणी राहते बूथ लेवलवर आम्ही काम सुरू करतो पन्ना लेवलवर आम्ही काम सुरू करतो आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे नेते नितीनजी गडकरी साहेबांना जास्तीत जास्त मताने नागपूर शहराच्या इतिहासाचे सगळे रेकॉर्ड मोडून कसं निवडून आणता येईल त्या दृष्टिकोनातून आमचे सगळे प्रमुख नेते मंडळी आणि आम्ही सगळे कार्यकर्ता मिळून आम्ही काम करत राहतो ज्या पद्धतीने तयारी सुरू आहे मागच्याच नाना पटोले त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार होते यावेळेस काँग्रेसचा कुठला तरी उमेदवार असणार आहे काय वाटते काय सांगाल तुम्ही नाना पटोले हे दोन हजार एकोणीसमध्ये उमेदवार होते आणि त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल जेव्हा गिरीश महाजन आणि नाना पटोलेची मीडियामध्ये जेव्हा दोघांचाही इंटरव्ह्यू झाला आणि त्यावेळेस नाना पटोलेने स्पष्ट म्हटलं होतं का मी अगर इलेक्शन हारलो तर मी राजकीय संन्यास घेऊन टाकेन लेकिन त्याच्यानंतर त्यांनी हा जुमला म्हणून हारल्यानंतर हा जुमला होता अशा प्रकारचं टाळून त्यांनी मार्ग काढला परंतु काँग्रेसची हे संस्कृती आहे का जे बोललं ते कधीच करत नाही आणि जे बोलतं तर ते कधीच ते स्वीकारत नाही आणि म्हणून यावेळेच्या निवडणुकीमध्ये मी जेव्हा चार दिवस पहिले वर्तमान पेपरमध्ये बातमी वाचली का गडकरी साहेबाच्या विरोधामध्ये अडतीस नावं जे वर्तमान पेपरले आले तर मलाही आश्चर्य आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यालाच आश्चर्य वाटलं कारण जे जे नावं आम्ही पाहिले जे नावं या आले पाहिजे कारण या नागपूर शहरामध्ये अनेक ल लोक जनतेने ज्यांना निवडून दिलं अनेक पंचवीस तीस तीस वर्ष ते आमदार होते काही खासदार होते ग मंत्रीसुद्धा होते असे जे नागपूरचे जे दिग्गज नेते आहे नितीन राऊत म्हणा का सतीश चतुर्वेदी म्हणा यांचे नाव त्याच्या यादीमध्ये दि, -दि दिसलं नाही आणि हे भाजपशी लढण्याकरता हे स्वतःहून सो, साईड ट्रॅक होत आहे का भाजपशी लढण्याकरता हे घाबरत आहे का आमची तर खुली चु, चु त्यांना आहे का तुम्ही एवढे वर्ष या नागपूर शहरामध्ये राज्य केलं एवढे वर्ष तुम्ही मंत्री राहिले आमदार राहिले तुमचे नेते लोक केंद्रामध्ये गेले राज्यामध्ये बी गेले परंतु या निवडणुकीमध्ये तुमचे नाव याच्यामध्ये न दिसतंय आणि आम्हाला असं वाटू लागलं का तुम्ही आता या म्हणून पळ काढला आहे आणि तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे आमचे नेते गडकरी साहेब उभे राहणार आहेत त्यांना तुम्ही शंभर टक्के घाबरल्या आणि म्हणून तुम्ही लहान मोठ्या कार्यकर्त्याचे नाव देऊन कोणाच्या खांद्यावर तरी बंदूक ठेवण्याचे काम हे काँग्रेस कमिटी करत आहे काय आवाहन करा तुम्ही काँग्रेसला तगडा उमेदवार द्या असं म्हणणार काँग्रेस काँग्रेसच्या प पाशी तर तगडा उमेदवाराचा प्रश्नच नाही आहेत कारण मागच्या वेळी बी त्यांनी भंडाऱ्याच्या आयात उमेदवार नागपूरमध्ये दिला नागपूरमध्ये आता त्यांची ताकद बी राहिली नाही ना शक्ती बी राहिली नाही कारण इतके वर्ष राज्य करून त्यांनी नागपूर शहराला अंधारातच ठेवलं आणि या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री चौदामध्ये झाले गडकरी साहेब केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर केंद्रा या संपूर्ण नागपूर चित्र विकासाच्या माध्यमातून बदलण्याचं काम कोणी केलं असेल तर हे गडकरी आणि फडणवीस साहेबाच्याच माध्यमातून झालं आणि ते जनता कधी विसरत नाही आहे कारण जनताला बी नागपूर शहरामध्ये कामं दिसत आहे नाही पाहिलेली आपण मेट्रो नागपूर शहरामध्ये दिसत आहे अनेक प्रोजेक्ट नागपूर शहरामध्ये दिसत साही विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं झाले यांची तर अडीच वर्ष सरकार असताना यांनी तर सगळ्या कामावर ब्रेक लावून दिला होता एक रुपया नागपूर शहराला यांनी दिला नाही पुन्हा सरकार आल्यानंतर पुन्हा कामाला आम्ही गती देण्याचं काम केलं आणि म्हणून काँग्रेसचे लोकांपाशी आता उमेदवारच शिल्लक राहिले नाही इकडून तिकडून आयात करण्याचा जे प्रयत्न करत आहे ज्यांनी लढाले पाहिजे ते घाबरून बाहेर निघून राहिले नितीन राऊत आणि सतीश ते बाहेर पड काढत आहे आणि म्हणून अगर काँग्रेसनी अगर या या लोकांनी इतके वर्ष राज्य केलं अगर यांना उमेदवारी दिली तर निवडणुकीमध्ये बी जरा मजा येईल कुठेतरी असं वाटते काय काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत आता जी आहे ती खसलेली आहे या सगळ्याच्या शंभर टक्के काँग्रेसच्या नेत्यामध्ये हिंमत नाही राहिली हिंमत खसलेली खत खत है। गे। है। 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 ते खसलेली आहे कारण त्यांना माहीत आहे का गडकरी साहेबासमोर लढून कोण आपली आफत मोल घेऊन घेणार आहे कारण एवढे वर्ष त्या त्यांनी राज्य केलं नाही कितके जमान्यापासून त्यांनी राज्य या शहरामध्ये केलं आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे परंतु त्यांना वाटतं का आपण या शहराला दिलं का या शहराला इतके वर्ष राज्य करून का दिलं आणि यांनी पाच वर्षामध्ये जे करिश्मा करून या शहरामध्ये दाखवलं ते आज नागपूर शहर देशामध्ये नंबर वन विकासाचं मॉडेल ठरलेलं आहे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट या नागपूर शहरामध्ये आले आहे आणि म्हणून यांच्यापाशी उमेदवार नाही आहे आणि म्हणून हे कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून आपली दुकानदारी चालवण्याचा हे प्रयत्न करत आहे नक्कीच सध्या काँग्रेसपाशी कुठलाच उमेदवार नाही आहे आणि मागील वेळेस सुद्धा आयात करून उमेदवार दिला होता त्यामुळे यावेळेस तरी मोठ्या नेत्यांना जे आहे ते आव्हान स्वीकारावं आणि नितीन गडकरी यांच्यासमोर जो नितीन गडकरी यांच्यासमोर जो आहे निवडणूक लढून दाखवावी असं आव्हान जे आहे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केलंय व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह सा, पराग डोबडे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका